आज आज चेतरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने संभाजीनगर स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। एक चांगलं कार्य या ठिकाणी आज सुरू होते। मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलो। विरोधक काम करू शकत नाही। विरोधकांच्या पत्रामुळे विरोधकांनी खरं म्हणजे विदर्भा मराठवाडा विदर्भामध्ये आपलं नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे। विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा केली पाहिजे होती। विदर्भाच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे होती। त्यांना न्याय देण्यासाठी प्रश्न मांडायला पाहिजे होते। परंतु त्यांना विदर्भवासियांच्याबद्दल कुठलंही प्रेम राहिलेले नाही। या हे त्यांच्या कृतीतून दिसून आलेलं आहे। हे त्यांच्या कृतीतून दिसून आलेलं आहे। आमची चर्चा करण्याची तयारी पूर्ण आहे। परंतु त्यांची मानसिकता तशी नाही। केवळ राजकारण एकी राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। परंतु आमचं सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा आहे। विदर्भाला न्याय देणारा आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी काम करत राहणार। त्यांचं काम आरोप करायचं आहे। जेवढे आरोप करतील जेवढ्या टीका करतील त्याच्यापेक्षा दुप्पी तिप्पी दहा पटीने आम्ही काम सुरज परमा हा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे। सगळ्या चौकशा सगळ्याला आम्ही पूर्ण हे सरकार पारदर्शकतेने काम करणार आहे। हे लोकांचं सरकार आहे। हे लपून छपून काम करणारं सरकार नाही। त्यामुळे हे पूर्णपणे जनतेच्या हिताचं काम करणारं सरकार आहे। त्यामुळे त्यांना केवळ राजकारण करायचं आहे। आणि ते एक आरोप केला एनआयटीचा त्याच्या तोंड कशी पडले कोर्टाने त्यांना त्यांची जागा दाखवली। एसआयटी स्थापन करणार का असं संजय राऊत केविलवाना परिस्थिती